नमस्कार, मी रुक्मिणी सुतार। मी देवमाणूस मालिकेत सरोजची भूमिका लीना गोरे यांनी प्रभाग 20 मध्ये हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलले, तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते। आणि मला खरं म्हणजे त्यांचं नशीबच म्हणायचं नाही, तर मला सुट्टी मिळत नाही त्याची। आज अगदी लकीली म्हणजे खूप प्रयत्नांनी मला कशी काय सुट्टी, ह्या म्हणजे वार्डात खूप खूप छान काम आहे। मी ऐकून होते इतक्या दिवस, पण मी आज डोळ्यांनी बघितलं की इतक्या महिला आणि एवढा प्रतिसाद त्यांना, म्हणजे त्यांचं खूपच छान आहे काम।
काम चांगलं करत असल्याशिवाय एवढ्या महिला जमा होणार नाहीत आणि मी ऐकून होते, पण आत्ता मला अगदी खूप मी भारावून गेले. मी मला पण खूप दिवसापासून सांगत होत्या तुम्हाला यायला जमल काय यायला जमल, पण त्यांच्या नशिबाने म्हणजे त्यांचं कार्य चांगले आणि खरंच प्रेम आहे म्हणून मला आज सुट्टी मिळाली आणि मी त्यामुळे आले. क्रम छान झाला आणि मला बोलवलं त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजभोसले, सौवेदांतिका राजभोसले यांच्यामुळं आज मी प्रभाग 20 नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर प्रभागात काम सामाजिक उपक्रम राबवतो. आज हे माझं 7 आहे हळदीकुंकू कार्यक्रम घ्यायचं, पण ह्या करोनामुळं आज आम्ही थोडक्यात असा हा कार्यक्रम घेतला आहे. करोनाच्या काळात पण आम्ही सामाजिक भरपूर उपक्रम राबवले, जेणेकरून भाजी वाटप केलं, परत किराणा किट वाटप केले, 500 किराणा किट वाटप केले, जे गरजू म्हणजे सॅनिटायझर मास्क असं लोकांपर्यंत पोहोचवलं, असं प्रामाणिक काम केलं आम्ही. आणि विकास कामं तर प्रभागात करतच असतो, त्याचबरोबर महिलांसाठी थोडासा विरंगुळा म्हणून जागतिक महिला दिन असेल नाही तर हळदी कुंकू असेल असा एक कार्यक्रम नेहमीच राबवत असते. आणि आज आमच्या या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी देव माणूस मिसेस मुख्यमंत्री लागीर झालं जी, आणि आत्ता सध्या चालू असलेली देव माणूस ही मालिका त्यात सर्वजीची भूमिका केलेली. सौ रुक्मिणीताई सुतार ह्या आज आमच्या कार्यक्रमास लाभल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.